विद्यार्थी मित्रांनो नमस्ते। की गेले दोन दिवस च्या लेक्चर मध्ये त्याच्या पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण डिटर्मिनंट आणि क्रामर्स रूल न सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करायचे हे आपण बघितलेलं आहे। त्यावरची आपण टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल सॉल्व केलेले असालच। आज आपण त्याच्या पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत, इक्वेशन्स रिड्युसेबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। म्हणजे हे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नसतात, ते प्रॉपर सबस्टिट्यूशन घेऊन दुसरा व्हेरिएबल सबस्टिट्यूशन घेऊन आपल्याला काय करायचं आहे, लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे। आणि लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट केला की ते आपल्याला आहे त्या आत्तापर्यंतच्या रेग्युलर मेथडनं तुम्ही सॉल्व करू शकता। मग ते क्रामर्स रूलनं सॉल्व करू शकता, इलिमिनेशन मेथडनं सॉल्व करू शकता, किंवा तुम्हाला पर्टिक्युलर मेथड एक दिलेलं आहे क्रॉस सेम असेल तर 1+2, 1-2 या मेथडनं पण तुम्ही सॉल्व करू शकता, किंवा सबस्टिट्यूशन एका व्हेरिएबलची किंमत काढून ती दुसऱ्या इक्वेशनमध्ये घालून ते सॉल्व करू शकता। इथं मेथड कोणतीही मेन्शन केलेली नसते, हे तुम्हाला लिनियर फॉर्ममध्ये नसतात, ते लिनियर फॉर्ममध्ये करून घेतल्यानंतर आपण कोणत्याही आत्तापर्यंतच्या याच्या आधी झालेल्या मेथडनं सॉल्व करू शकतो। आता यामध्ये आपल्याला एक्झाम्पल जर सॉल्व करायचं असेल, म्हणजे प्रॉपर कोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स असतात ते आपण बघू। की मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला हा पॉइंट एक्सप्लेन करतो। बघा, सॉल्व 2 upon x - 3 upon y = 15 and 8 upon x + 5 upon y = 77। बघा, x upon 2 upon x - 3 upon y = 15 and 8 upon x + 5 upon y = 77 ही दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत। आता हे लिनियर फॉर्म मध्ये दोन्ही इक्वेशन नाही, म्हणजे हे सॉल्व करत असताना काय काय करायचं स्टेप्स बघा, लक्ष द्या की दिलेले पहिल्यांदा मी इक्वेशन लिहितो, गिवन इक्वेशन 2 upon x - 3 upon y = 15 and 8 upon x + 5 upon y = 77। आता हे इक्वेशन जर तुम्ही दोन्ही ऑब्झर्व केला तर तुमच्या एक कॉमन पार्ट लक्षात येईल। बघा, 1 upon x आहे, 1 upon y आहे, इथं 1 upon x आहे, त्याचप्रमाणे 1 upon y आहे। म्हणजे व्हेरिएबलची पोझिशन ही या टाईपच्या इक्वेशन मध्ये सेम असते। पहिल्या इक्वेशन मध्ये ज्या फॉर्म मध्ये व्हेरिएबल्स आहेत अपॉन डी नॉट मध्ये एक्स अपॉन वाय, तिकडे सुद्धा दुसऱ्या इक्वेशन मध्ये फर्स्ट टर्म म्हणजे न्यूमरेटर अपॉन एक्स आणि सेकंड टर्म मध्ये पण न्यूमरेटर अपॉन वाय, म्हणजे या सेम क्रायटेरिया मध्ये पोझिशन मध्ये ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये व्हेरिएबल दिलेले असतात। मग या याच्यामध्ये जर 1 upon x upon m घेतलं, 1 upon y जर आपण n घेतलं, तर तुम्हाला काय मिळतं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मिळतात। आणि m आणि n ची व्हॅल्यू काढून नंतर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात। मग मी इथं असं घेतो, टेक 1 upon x हे जे आहे त्यासाठी दुसरा व्हेरिएबल आपण घेऊ m अँड 1 upon y = n। या पद्धतीनं दिलेले इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये येतात बघा, 1 upon x ची व्हॅल्यू m, म्हणजे इथे येणार 2m - 3n = 15 हे इक्वेशन 1, आणि इथे येतं 8m + 5n = 77। त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वेशन रिड्युसेबल टू लिनियर पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। म्हणजे हे लिनियर इक्वेशन दिलेले इक्वेशन लिनियर नव्हते, ते आपण प्रॉपर सबस्टिट्यूशन घेऊन नवीन व्हेरिएबल त्या सबस्टिट्यूट करून आपण काय केले, दिलेले दोन्ही इक्वेशन्स लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं। आता हे तुम्ही क्रामर्स रूलनं सॉल्व करू शकता, इलिमिनेशन मेथडनं सॉल्व करू शकता, किंवा कोणत्याही म्हणजे तुम्हाला कोणती जी आत्तापर्यंत मेथड झाल्या त्याच्यामध्ये जी सोपी वाटते त्या कोणत्याही मेथडनं सॉल्व करू शकता। आता इथं जर हे क्रामर्स रूलनं सॉल्व करायचं झालं तर आपल्याला इलिमिनेशन मेथडनं सॉल्व करायचं झालं तर या इक्वेशनला तुम्ही 4 मल्टिप्लाय केला की यमचा कोएफिशियंट सेम होतो, ही मेथड चालते। क्रामर्स रूलनं सॉल्व करायचं असेल तर डी डिटर्मिनंट काढा, डीएम काढा आणि डीएन काढा, आणि क्रामर्स रूलनं पण आपण हे सॉल्व करू शकतो। म्हणजे क्रामर्स रूल ही काय आहे, सोपी मेथड आहे, क्रामर्स रूलनं आपण इझिली सॉल्व करू शकतो। इलिमिनेशन मेथडमध्ये बऱ्याच
त्यांचं कॅल्क्युलेशन वीक आहे, त्यांचं बऱ्याच जणांचं चुकण्याची शक्यता असते. तेव्हा क्रामर्स रूलला सॉल्व्ह करत असताना पण क्रामर्स रूलमध्ये कॅल्क्युलेशन आहे असं म्हणता येणार नाही, कारण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांचे डिटर्मिनंटची व्हॅल्यू सुद्धा चुकतात. 3/3 डिटर्मिनंट करत असताना 1200 मुलांच्या चुका होतात, म्हटल्यानंतर 10वीच्या मुलांच्या सुद्धा काही अंशी मुलांच्या चुका होऊ शकतात. ते लक्षात घ्या, त्या कॅल्क्युलेशनमध्ये परफेक्ट पाहिजे. चिन्हामध्ये तुम्ही चुकता आणि ती चूक जर झाली तर सगळं चुकलंय, लक्षात घ्या. तेव्हा मी क्रामर्स रूलला हे सॉल्व्ह करून दाखवतो. पहिल्यांदा डी डिटर्मिनंट हा कोएफिशिएंट डिटर्मिनंट आपण घेतो. फर्स्ट रो फर्स्ट इक्वेशनचे कोएफिशिएंट 2-3, सेकंड रो सेकंड इक्वेशनचे कोएफिशिएंट 8-5. ही व्हॅल्यू बघा, 2 × 5 = 10, −8 × −3 = 24, म्हणजे +24, म्हणजे ही व्हॅल्यू येते तुम्हाला 34. त्यानंतर डीएम, डीएम इज ऑब्टेन्ड फ्रॉम डी बाय इलिमिनेटिंग कोएफिशिएंट्स ऑफ एम बाय कॉन्स्टंट्स. म्हणजे तिथे आपण एक्सचे कोएफिशिएंट कॅन्सल करून कॉन्स्टंट टर्म टाकत होतो, आता इथे एम चे कोएफिशिएंट कॅन्सल करा, तिथे कॉन्स्टंट टर्म घ्या, म्हणजे 1577 आणि -35 as it is. हा प्रोडक्ट येतो 75, मायनस हा प्रोडक्ट परत मायनस +231, म्हणजे हे किती येतं बघा, 8 10 3 0 8. त्यानंतर डीएन डिटर्मिनंट फाइंड आउट करा, इज ऑब्टेन बाय रिप्लेसिंग कोएफिशिएंट्स ऑफ एन बाय कॉन्स्टंट. म्हणजे पहिला कॉलम आहे तसा डी वरून आपण फाइंड आउट करतो, 2 8 − 3 5 = 15 77. आता हा प्रॉडक्ट 154 − 120, म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते 34. आता बाय क्रामर्स रूल, बाय क्रामर्स रूल एम इज इक्वल टू डीएम अपॉन डी. आता डीएम 308 अपॉन डी 34, हे किती येते बघा, साधारणपणे 10 ने मल्टीप्लाय केले की 340 येतं, म्हणजे याच्यामध्ये 34 म्हणजे किती आन्सर येणार बघा. समजा आपण 2 ने डिवाइड केलं 70 आणि इथं 15 या पद्धतीने आपल्याला मिळेल 154 upon 70. त्यानंतर एन ची व्हॅल्यू डीएन अपॉन डी, डीएन 34 अपॉन डी ची व्हॅल्यू 34, डी व्हॅल्यू 1 मिळते. मग आता इथं एम आणि एन मिळालं आपल्याला, तर याच्यावर आपल्याला एक्स आणि वाय चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बट 1 upon x = m, देअरफोर 1 upon x = व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केले, 154 upon 17. देअरफोर एक्स ची व्हॅल्यू रेसिप्रोकल घ्या, 17 upon 154. आणि इथं 1 upon y = n, 1 upon y = n ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, 1 मिळाली. मग आता यामध्ये या एक्झाम्पल मध्ये बघा, कॅल्क्युलेशन आपण जरा परत चेक करू की हे 2m − 3n = 15, 8m + 5n = 77. मग आता इथे जर मोठे नंबर्स असतील तर डिटर्मिनंट ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं तुम्हाला थोडं टफ जाईल. तेव्हा तुम्ही इलिमिनेशन मेथड सुद्धा हे सॉल्व्ह केलं तरी चालतं. की डी डिटर्मिनंट बघा, 2 − 3 = 8 5, 2 − 3 = 8 5, 10 − −+24, ही व्हॅल्यू येते 34. त्यानंतर इथं डीएम 1577 − 3 5, हे येतं 75 आणि ही व्हॅल्यू +231, 3 × 7 = 21, 2 × 7 = 21 आणि 2 = 23 प्लस आलं, हे 5 + 1 हा इथं येतं 6, 5 + 1 = 6 आणि ही 30.
या पद्धतीने तुम्हाला इथे 306 व्हॅल्यू मिळते, कारण हे 5 + 1 = 6 आणि 10 = 306. त्यानंतर dn ही व्हॅल्यू मिळते 154 मायनस ही मिळाली 34. म्हणजे इतर हे कॅल्क्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये 306 पाहिजे. मी इथे लिहितो 306/34. हा आता इथं 9 आन्सर मिळतो. म्हणजे एम ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 9. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन तुम्हाला येईल असेल एम ची व्हॅल्यू 1/m म्हणजे 1/x = 9 आणि एक्स ची व्हॅल्यू मिळते 1/9. म्हणजे सोल्युशन तुम्हाला मिळतं x = 1/9 आणि y = 1. आता याप्रमाणे हे टॅली करून बघू आपण. 2 इथे टॅली करतो मी, 2/1/9 म्हणजे 18 येतं, -3 = 15 करेक्ट आन्सर येतं. 8/1/9 म्हणजे इथं 1/9 म्हणजे काय होणार, रेशिओ तुम्ही मल्टिप्लाय करणार म्हणजे 72 + 5, कारण वाय ची व्हॅल्यू 1 आहे. हे तुम्हाला काय मिळतं 77 आन्सर हे करेक्ट येतं. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं का बघा की हे लिनियर फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेले नाही, ते प्रॉपर सबस्टिट्यूशन नवीन व्हेरिएबल आपण सबस्टिट्यूशन घेऊन आपण लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं की आपण कोणत्याही मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो, हे लक्षात घ्या. आता या टाईपचा आणखी एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकेपणाने आपल्याला हे इक्वेशन जे दिलेले इक्वेशन आहेत ते लिनियर फॉर्म मध्ये नसतात, ते सबस्टिट्यूशन कोणत्या पद्धतीने घेऊन आपण लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं की या टाईपच्या इक्वेशन मध्ये दोन्ही इक्वेशन मध्ये सेम पोझिशनला एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यासाठी काय करता येतं, प्रॉपर सबस्टिट्यूशन घेता येते. त्या टाईपचे मी आणखी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर मग तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. बघा, सॉल्व 1/3x + y + 1/3x - 1 = 3/4 and 1/2 × 3x + 1 - 1/2 × 3x - 1 = -1/8. इक्वेशन लिहून घेत असताना साईन जरी कुठलं चुकून राहिलं तरी तुमचं आन्सर चुकणार आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा काय करू आपण, गिवन इक्वेशन लिहून घेऊ. गिवन इक्वेशन स्टेप सगळ्या कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. 1/3x - y = 3/4 आणि 1/2 × 3x + y - 1/2 × 3x - y = -1/8. आता हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये लिहिता येते. या स्टेप मध्ये काय करता येईल बघा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 8 आहे. म्हणजे या इक्वेशनला जर आपण थ्रू 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे डिनॉमिनेटर मधलं हे 2 ला 2 कॅन्सल, इथं 2 ला 2 कॅन्सल आणि 2 × 8 म्हणजे इथं तुम्हाला 1/4 मिळेल. मग आपण काय करू, या इक्वेशनला मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. या इक्वेशन मल्टिप्लाय केल्यामुळे हे इक्वेशन काय मिळणार, 1/3x + y - 1/3x - y = -1/4. ही स्टेप सर्वांच्या लक्षात आली का बघा, ही स्टेप तुम्ही नाही केला तरी पण चालतं, मात्र इथे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये इक्वेशन तयार होतं म्हणून तुम्हाला ही स्टेप सांगितलं. हे तुम्हाला 1/2, 1/2 आणि 1/8 आहे ते 1/4 होतं, त्यामुळे मल्टिप्लाइंग थ्रू आउट दिस इक्वेशन बाय 2 वी गेट दिस इक्वेशन. आता तुम्हाला मी सांगितलं की एक्स आणि वाय व्हेरिएबलची पोझिशन या टाईपच्या इक्वेशन मध्ये सेम असते. म्हणजे काय बघा, 1/3x + y - 1/3x - y लक्षात आलं,
म्हणजे इथं 3x - y इथं 3x - y इथं 3x + y इथं 3x + y यासाठी आपण व्हेरिएबल a b किंवा m n कोणताही दुसरा व्हेरिएबल घ्या. मग मी इथं असं घेतो टेक 1/3x + y इज इक्वल टू a अँड 1/3x - y इज इक्वल टू b. देअरफोर गिवन इक्वेशन्स आर a प्लस बी इज इक्वल टू 3/4. हे पहिलं इक्वेशन मिळतं आणि दुसरं इक्वेशन a मायनस बी इज इक्वल टू 1/4. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. आता हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करा. आता इथं बघा प्लस बी मायनस बी ऍडिशन केलं दोन्ही इक्वेशनची, बी कॅन्सल होईल, ए ची डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल. तर मी इथं असं लिहितो इक्वेशन 1 + 2 इम्प्लाइज बघा ए प्लस ए 2a, बी ला मायनस बी कॅन्सल 3/4 मायनस 1/4 डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमिनेटरची सबट्रॅक्शन, कारण 3/4 प्लस मायनस म्हणजे 3/4 मायनस 1/4 होणार आहे लक्षात घ्या. तर 3 - 2 2 आणि डिनॉमिनेटर आहे तसा 4. मग आता हे व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. हे 4 ना इकडे मल्टिप्लाय करा किंवा हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहिला तरी चालतं, हाफ बेदोनी 4. मग आता हे सिम्प्लिफाय करा, हे जे 2 आहे ते 2 ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला काय मिळणार 4a इज इक्वल टू 1. देअरफोर a ची व्हॅल्यू मिळते 1/4, कारण हे आपण इकडे परत काय केलं डिवाइड केलं. किंवा या स्टेप मध्ये तुम्ही डायरेक्ट लिहू शकता a ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येतं, 2a इज इक्वल टू हाफ आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, ते 2 ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे ते डिवाइड करा डिनॉमिनेटर मध्ये 1/4, म्हणजे इकडे डिवाइड करा म्हणजे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा हे लक्षात घ्या, म्हणजे 1/4 ही व्हॅल्यू आली. आता ही व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये घालतो, पुटिंग a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 1 वी गेट a 1/4 प्लस b इज इक्वल टू 3/4. देअरफोर b is equal to 3/4 minus 1/4 denominator same आहे 2/4, म्हणजे ही व्हॅल्यू काय मिळते हाफ, म्हणजे तुम्हाला b ची व्हॅल्यू काय मिळाली हाफ. पण a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू म्हणजे आपला आंसर नाही लक्षात घ्या, आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. मग इथं आपण काय लिहू, बट 1/3x + y is equal to a, त्याच्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. बट 1/3x + y is equal to a, therefore 1/3x + y a ची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केले 1/4, म्हणजे तुम्हाला इथं 3x + y इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते 4. रेशिप्रोकल आपण घेतला, मग 3x + y इज इक्वल टू 4, इक्वेशन 3 घेतो मी, अँड 1/3x - y इज इक्वल टू b, therefore 1/3x - y is equal to b ची व्हॅल्यू किती आहे हाफ. मी पुढच्या स्टेप इथे लिहितो. आता याच्यामध्ये बघा याचा रेशिप्रोकल घ्या, 3x - y is equal to 2, हे इक्वेशन 4. आता परत तुम्हाला इथं दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे, 3x + y is equal to 4 आणि 3x - y is equal to 2. आता इथं प्लस वाय आहे तिथं मायनस वाय, इक्वेशन 3 + 4 केली की y इंटिग्रेट होईल, x ची व्हॅल्यू मिळेल. मी इथं लिहितो इक्वेशन 3 + 4 इम्प्लाइज 3x + y is equal to 4, 3x - y is equal to 2. या दोन इक्वेशन ची ऍडिशन, हे कॅन्सल, 3x + 3x 6x 6x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 3 किंवा 4 मध्ये घाला, इक्वेशन 3 इम्प्लाइज x ची व्हॅल्यू 1 आपण घेऊ, म्हणजे 3 - y इज इक्वल टू 4, म्हणजे y ची व्हॅल्यू मिळते, हे इकडे प्लस करा आणि 3 - 4 -1, we get the solution x is equal to 1
y is equal to minus 1. सोल्यूशन सेट पण तुम्ही लिहू शकता. सोल्यूशन सेट जर लिहायचं असेल तर तुम्हाला कसा लिहावा लागेल, एक्स वाय कोऑर्डिनेट कर्ली ब्रॅकेट मध्ये राउंड ब्रॅकेट मध्ये एक्स वाय इथे येतो 1 - 1. आता हे पण आपण टॅली करून बघू शकतो. 1 आणि मायनस 1 व्हॅल्यू घ्या. मी इथे टॅली करतो 1/3 + 1/4 + 1/3 एक्स ची व्हॅल्यू 1 x व्हॅल्यू 1 म्हणजे 3 - - +1 इथं 1/3 - 1 2 येतं आणि 1/3 + 1 4 येतं. आता ही व्हॅल्यू चेक करा. हे हाफ म्हणजे 2 ने जर मल्टिप्लाय केलं 2/4 डिनॉमिनेटर सेम करून घेतला तर 2/4 होतं. 2 + 1 = 3 - 3/4 हे करेक्ट आन्सर येतं. त्यानंतर इथं सुद्धा बघा 1/2 - 3 - 1 - 2 - 1/2 × 3 - - +1 = 4 ही व्हॅल्यू चेक करा. आता इथं आपण डिनॉमिनेटर सेम जर करून घेतला 2 × 8 = 1/8 × 2 = 4 आणि इथे 2 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा 2/8 मग इथे 2/8 - 1/8 - 1/8 आन्सर मिळाला पाहिजे. बघा परत आपण कॅल्क्युलेशन करू सेकंडच की 1/2 × 3 - 1 2 येत आणि -1/2 × 3 + 1 4 येत. तर 8 - 4 हे -1/8 यायला पाहिजे. -1/8 कारण समजा हे 8 हे 4 तर 2 ने मल्टिप्लाय केलं 2 कुठं कॅल्क्युलेशन मध्ये हे झाले ते तुम्ही चेक करा. म्हणजे आन्सर मी x इज इक्वल टू 1 आणि y पहिला एक आन्सर टॅली होतो. दुसरं चेक करा जरा. हा हे मायनस आहे त्याची व्हॅल्यू -1/8 येईल. बघा 1/2 × 3 - 1 2 2 × 2 = 4 येते. 1/4 - 1/2 × 4 = 8 या प्रमाणे ही व्हॅल्यू येईल 3 - - +1 जे -1/8 पण +1/8 आलेलं आहे आन्सर. त्यावेळी आपण पुढं आणखी एक स्टेप चुकलेले का चेक करा. हे -1/4 घेतलेलं आहे a मायनस बी आणि या दोघांची ऍडिशन केलं 2/4 म्हणजे 1/8 आलं म्हणजे ही व्हॅल्यू 1/4. इथे इक्वेशन घेताना चेक करा. पहिले इक्वेशन आपल्याला मिळालं हे याप्रमाणे करेक्ट आहे. त्या परत एकदा तुम्ही टॅली करून बघा. मेथड तुम्हाला लक्षात आले असेल की आन्सर कोणत्या पद्धतीने येतं आणि याप्रमाणे या टाईपचं आणखी एक मी एक्झाम्पल देतो म्हणजे आपल्याला आणखी कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि सॉल्व करून दिलेले सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस सेट एक्झाम्पल सॉल्व करू शकता. टेक्स्टबुक मध्ये प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट मध्ये सगळे सॉल्व करा. याच्या आधी वारंवार सांगितलेले की जुन्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायला सांगितलेले तेही सॉल्व करा. आणखी एक आपण एक्झाम्पल बघू या टाईपचं. सॉल्व (10/(x + y) किंवा इथं हा प्रॉब्लेम देतो 27/(x - 2) + 31/(y + 3) = 85. 31/(x - 2) + 27/(y + 3) = 89. आता एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या एक लक्ष द्यायला पाहिजे की बघा हा क्रॉस आहे 27 27 31 31 आणि नंबर्स मोठे तेव्हा क्रामसूल ने सॉल्व न करता तुम्ही कोणत्या मेथडने सॉल्व करा. 1+2 पर्टिक्युलर मेथड 1+2 = 3 1 - 2 = 4 3 + 4 केला
कि तुम्हाला एक व्हेरिएबल कॅन्सल होतो, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. त्या मेथडला आपण सॉल्व करू. पण पहिल्यांदा हे लिनियर फॉर्म मध्ये इक्वेशन्स तयार करून घेऊ. गिवन इक्वेशन्स ट्वेंटी सेवन अपॉन एक्स मायनस टू प्लस थर्टी वन अपॉन वाय प्लस थ्री एटी फाय. थर्टी वन अपॉन एक्स मायनस टू प्लस ट्वेंटी सेवन अपॉन वाय प्लस थ्री इज इक्वल टू एटी नाईन. टेक वन अपॉन एक्स मायनस टू इज इक्वल टू एम अँड वन अपॉन वाय प्लस थ्री इज इक्वल टू एन. तुम्ही कोणताही व्हेरिएबल घेतला तरी चालतो. ए बी घ्या, एम एन घ्या किंवा याच्यापेक्षा कोणताही दुसरा पी क्यू घेतला तरी पण चालतो. बघा, मी सांगितल्याप्रमाणे एक्स आणि वाय व्हेरिएबलची पोझिशन सेम आहे की नाही. बघा, वन अपॉन एक्स मायनस टू, वन अपॉन एक्स मायनस टू, वन अपॉन वाय प्लस थ्री, वन अपॉन वाय प्लस थ्री. त्यामुळे यासाठी आपण काय घेतलं, नवीन व्हेरिएबल घेतला एम आणि एन. यावरून हे इक्वेशन तुम्हाला असे मिळतात, ट्वेंटी सेवन एम प्लस थर्टी वन एन इज इक्वल टू एटी फाय. थर्टी वन एन इज इक्वल टू एटी फाय इक्वेशन वन. आणि हे इक्वेशन येतं थर्टी वन एम प्लस ट्वेंटी सेवन एन इज इक्वल टू एटी नाईन. बघा, आता इथं एम चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मध्ये आणि एन चा कोएफिशियंट दुसऱ्या एक हा सेम आहे, म्हणजे हा क्रॉस आणि हा क्रॉस सेम आहे. तर इथे इक्वेशन वन प्लस टू करू. त्या टाइपचे सेपरेट एक्झाम्पल्स मी तुम्हाला देईल. सुरुवातीच्या मेथड मध्ये सॉल्व करून दिलेला आहे. इक्वेशन वन प्लस टू इम्प्लायज ट्वेंटी सेवन एम प्लस थर्टी वन एन इज इक्वल टू एटी फाय. थर्टी वन एम प्लस ट्वेंटी सेवन एन इज इक्वल टू एटी नाईन. या दोघांची ऍडिशन फिफ्टी एट एम प्लस फिफ्टी एट एन वन सेवन्टी फोर. आता याच्यामध्ये एम फिफ्टी एट ने जर आपण डिवाइड केलं तर एम प्लस एन इज इक्वल टू तुम्हाला काय मिळतं, टू. हे इक्वेशन थ्री. त्यानंतर पण हे त्याप्रमाणे येते का, बघा, फिफ्टी एट प्लस फिफ्टी एट एन इज इक्वल टू हे टू न हे येणार नाही, कारण सिक्स्टी थ्री येत, थ्री येत. त्यानंतर इक्वेशन वन मायनस टू करा. इक्वेशन वन मायनस टू इम्प्लाइज ट्वेंटी सेवन एम प्लस थर्टी वन एन इज इक्वल टू एटी फाय मायनस थर्टी वन एम प्लस ट्वेंटी सेवन एन इज इक्वल टू एटी नाईन. सबट्रॅक्शन घेत असताना दुसऱ्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साईन बदला. ट्वेंटी सेवन मायनस थर्टी वन म्हणजे थर्टी वन मायनस ट्वेंटी वन फोर येतं, आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस फोर एम, इथं फोर एन इज इक्वल टू मायनस फोर. थ्रू फोर ने डिवाइड करा, मायनस एम प्लस एन इज इक्वल टू मायनस वन. हे इक्वेशन फोर. म्हणजे इथं तुम्ही डिवाइडिंग बाय फिफ्टी एट, इथं डिवाइडिंग बाय फोर, डिवाइडिंग बाय फोर किंवा डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतं. आता इक्वेशन थ्री प्लस फोर, कारण इथं मायनस एम प्लस एम कॅन्सल होईल. इक्वेशन थ्री प्लस फोर इम्प्लाइज एम प्लस एन इज इक्वल टू थ्री प्लस मायनस एम प्लस एन इज इक्वल टू मायनस वन. प्लस एम मायनस एम कॅन्सल, एन प्लस एन टू एन इज इक्वल टू राईट साइड टू, एन ची व्हॅल्यू तुम्हाला वन मिळते. ही व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये आपण घालू. इक्वेशन वन इम्प्लाइज किंवा पुटिंग एन इज इक्वल टू इन इक्वेशन थ्री, इक्वेशन थ्री इम्प्लाइज एम प्लस वन इज इक्वल टू थ्री, देअरफोर एम इज इक्वल टू काय मिळतो, टू. आता इथे एम आणि एन चे व्हॅल्यू मिळाल्या, बट वन अपॉन एक्स मायनस टू इज इक्वल टू वन अपॉन इज इक्वल टू एम, देअरफोर वन अपॉन एक्स मायनस टू एम ची व्हॅल्यू किती आहे, टू. आणि
1 upon y plus 3 is equal to n. Therefore, 1 upon y plus 3 is equal to n ची वैल्यू किती आहे 1. आंसर रेशियो प्रकार घ्या. मी नेक्स्ट स्टेप इथं लिहितो. रेशियो प्रकार काय ना, x minus 2 is equal to half आणि y plus 3 is equal to रेशियो प्रकार 1 च राहणार. म्हणजे इथं x ची वैल्यू 2 plus half म्हणजे ही वैल्यू मिळते तुम्हाला 5/4 आणि y ची वैल्यू मिळते -2. therefore solution x is equal to 5/4 and y is equal to -2. या दोन्ही वैल्यू तुम्ही दोन्ही इक्वेशन मध्ये टॅली करून बघा, तुम्हाला या प्रमाणे आंसर मिळेल. बघा याच्यामध्ये हे जे आंसर आहे ते 2 × 2 = 4, 4 + 1 = 5, 5/2 येतं इथं, 5/4 नाही. तेव्हा ही एवढी करेक्शन करा, म्हणजे x ची वैल्यू तुम्हाला 5/2 आणि y ची वैल्यू -2 मिळते. आणि या दोन्ही वैल्यू ज्या आहेत, ह्या दोन्ही वैल्यू तुम्ही दिलेल्या या दोन्ही इक्वेशन मध्ये घालून टॅली करून बघू शकता, तुम्हाला 85 89 हे आंसर मिळाला पाहिजे. तर आपला आंसर करेक्ट आहे, हे आंसर करेक्ट आहे. त्या पद्धतीने तुम्ही बघा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट लेक्चरला आपण याचे ऍप्लिकेशन बघू, म्हणजे हा शेवटचा पॉइंट आहे आणि हा पॉइंट शेवटचा वर्ड प्रॉब्लेम संपले, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन म्हणजे डे टू लाईफ मधले एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करू शकतो ते मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पुढच्या लेक्चर